महमूद गवान हा बहमनी राज्याचा वजीर होता, मुख्य प्रशासक होता। त्याने या बहमनी राज्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं। त्यानं जहागिरीची प्रथा बंद करून सैनिकांना रोख पगार देण्याची प्रथा सुरू केली। जमीन महसुलामध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये मोठी सुधारणा झाली। राज्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं। उत्तम अशा प्रकारचं प्रशासन तो चालवत होता। पण या महमूद गवानच्या नंतर त्याच्या राज्यामध्ये गटबाजी उदयाला आली। सरदारांमध्ये गटबाजी निर्माण झाली आणि या बहमनी राज्याची पाच शकलं झाली। वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही ही पाच शकलं झाली। अशा पद्धतीनं महमद गवान यानं उत्तम चालवलेला हा बहमनी राज्याचा कारभार, या बहमनी राज्याचा अस्त झाला।